सातवा वेतन आयोग आणि जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी बावीस फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर महामोर्चा काढणार आहेत या मोर्चात राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत कोल्हापुरातून पाचशेहून अधिक कर्मचारी महामोर्चासाठी आज रवाना झाले राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली बावीस फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पासून फरकासह सातवा वेतन आयोग लागू करावा अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्या प्रलंबित आहेत संघटनेच्या वतीनं वेळोवेळी मोर्चा आणि आंदोलनं करण्यात आली शासनामार्फत तोंडी आणि लेखी आश्वासनं मिळाली पण अंमलबजावणीच्या स्तरावर शासन ना सरकारी कर्मचाऱ्यांची पूर्णपणे निराशा केली असा आरोप संघटनेचे सहसचिव अनिल लवेकर आणि के, लवे के एम बागवान यांनी केलाय कोल्हापूरसह राज्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी या सह मोर्चात सहभागी होणार आहेत महामोर्चासाठी कोल्हापुरातून आज पाचशेहून अधिक कर्मचारी मुंबईला रवाना झाले